शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ खास तूर पिकाच्या शेतकऱ्यांसाठी. नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण ज्या शेतकऱ्याकडे तूर पीक आहे आणि तूर पीक आता तुम्हाला तर माहीत आहे की सध्या फुलोरा अवस्थेमध्ये आहे, मग या फुलोरा अवस्थेमध्ये तुम्हाला सध्याच्या कंडिशनला तूर पिकामध्ये कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचे आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुमच्याकडे जर तूर पीक असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. भारतअग्रीची विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहावा. आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया भारतअग्रीला सांगायच्या आहेत आणि हा व्हिडिओ लाईक्स कमेंट आणि शेअर नक्कीच करायचा आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये तूर पिकाचे खूप मोठ्या क्षेत्रावरती उत्पादन घेतले जाते, परंतु प्रति एकर उत्पादन नक्कीच खूप कमी आहे. तुरीची पेरणी होऊन जवळजवळ 2 महिने उलटलेले आहेत. तूर आता सध्या फुलोरा अवस्थेत आहेत. कोणाकोणाच्या तर तुरीला त्या ठिकाणी शेंगा देखील लागण्यास सुरुवात झालेली आहे. आणि सध्याच्या अवस्थेत तूर पिकामध्ये जर पाहिले तर फुलांची गळ होत आहे, त्या ठिकाणी आकस्मिक मर देखील येत आहे. आणि फुलोरा अवस्थेमध्ये जी शेंगा पुकारणारी आळी आहे किंवा पानावरील असेल फुलावरील आळी आहे ती देखील आपल्याला त्या ठिकाणी त्रास देत आहे. तर आपण याच्यामध्ये या 3 गोष्टीला आपल्याला कशाप्रकारे उपाययोजना करून अधिक उत्पादन घ्यायचं आहे ते पाहूया. तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपण जर तूर पिकामधील फुलांची गळ पाहिली तर त्याची वेगवेगळी कारणं आहेत. जर सततचा पाऊस असेल, हा जमीन सारखी ओली राहत असेल तर आपल्या ज्या तूर पिका झाडाच्या मुळ्या ज्या असतात त्या ब्लॉक होतात. अन्नद्रव्याचा जो पुरवठा आहे तो खालून पानापर्यंत होत नाही, त्यामुळे देखील त्या ठिकाणी फुलांची गळ होते. त्या जर तुमच्या तुरीच्या पिकावरती जर आळी असेल, आळीने देखील त्या ठिकाणी फुलांची गळ होऊ शकते. त्यामुळे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुरीच्या झाडाच्या मुळांचे ब्लॉकेज काढावे लागतील. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ह्युमिक ॲसिड 500 ग्रॅम घ्यायचं आहे आणि 200 मिली सिलिकॉन तुम्हाला प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर तूर पिकाच्या मुळाजवळ याची आळवणी करायची आहे. 5 पाण्यानं सोडू शकता किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी ड्रिपवर देखील तुरीची लागवड केलेली आहे तर तुम्ही ड्रिपने देखील वापरू शकता. दुसरा मुद्दा, जर तुमच्या तूर पिकावरती आळी दिसत असेल तर आता काही कीटकनाशके मी तुम्हाला सांगणार आहे. ती कीटकनाशके तुम्हाला ठराविक अवस्थेमध्ये ठराविक वेळेमध्ये आणि आलटून पालटून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच त्या ठिकाणी वापरायचे आहेत. कीटकनाशके जसं की क्विनॉल फॉस हे कीटकनाशक आपल्याला 25% 28 मिली घ्यायचे आहे किंवा इमामेक्टिन बेन्झॉइट हे कीटकनाशक आपल्याला 5% या ठिकाणी 8 ग्रॅम घ्यायचे आहे किंवा स्पिनोसॅड हे कीटकनाशक आपल्याला 45% 3 मिली घ्यायचे आहे किंवा या व्यतिरिक्त आपण फ्लुबेंड अमाइड हे कीटकनाशक 39.35% या ठिकाणी 8 मिली घेऊ शकतो किंवा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण क्लोर अँट्रिनिली प्रोल हे कीटकनाशक 18.5% 3 मिली घेऊ शकतो किंवा या व्यतिरिक्त एन्डोजा स्टार्ब हे कीटकनाशक 15.8% या ठिकाणी आपण 7 मिली घेऊ शकतो किंवा फ्लुफेनिरॉन हे कीटकनाशक आपण 5.4% या ठिकाणी 12 मिली घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो आता सांगितलेली सर्व कीटकनाशके तुम्हाला तुमच्या पिकावरती आलटून पालटून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पिकाच्या वाढीनुसार त्या किडीच्या प्रादुर्भावानुसार त्या ठिकाणी वापरायचे आहेत आणि सर्व प्रमाण हे 15 लिटर म्हणजे 1 पंपासाठी असणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो जर तुमच्या पिकावरती आता सांगितलेली मी दोन्ही जर त्या ठिकाणी समस्या नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, 0.5534 45 ग्रॅम घ्यायचे आहे. सोबतच यामध्ये आपल्याला कॅल्सिबोर 15 ग्रॅम मिसळायचं आहे. हे दोन्ही घटक आपल्याला प्रति 15 लिटर म्हणजे 1 पंपामध्ये मिसळून आपल्या तूर पिकावरती फवारणी घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो आता सांगितलेली माहिती, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला भारतअग्रीला सांगायला विसरू नका. आणि खरंच तुम्हाला मनापासून हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ एकदा लाईक्स कमेंट शेअर करा आणि भारतअग्रीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं, भारतअग्री ॲप डाउनलोड करा आणि भारतअग्रीच्या वेगवेगळ्या सुविधांचा या ठिकाणी लाभ घ्या. धन्यवाद.